नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर आता पाऊस चालू झाला आहे सगळीकडे बघा हिरवगार दिसायला लागलेला आहे क्लायमेट आता चेंज व्हायला लागलं आहे शेतीची कामं चालू आहेत वय करायची चालू आहे कुंपण जे आपण म्हणतो ना कोकणात वय म्हणतं तर आम्ही वय करतो आहे आमच्या घराजवळ त्याच्यातमध्ये मी जसे अनंताची वगैरे झाडं आहेत अनंताची आहे चाफ्याचे आहे मोरपंखीचे ते झाडं लावली आहेत जेणेकरून ते जगली की पुढे तशीच वाढणार आणि ते कुंपणसुद्धा होऊन जातं स्ट्रॉंग दाखवतो तुम्हाला थांबा झाडं तोडून आणलेत हे अनंताचं आहे हे गेल्या वर्षी चाप्याचं लावलेलं ते जगलेलं आहे इथं तर परत इथे लावले अनंताचं झाड एक जे वेगवेगळी झाडं लावले कुंपणात जेणेकरून ते जगली या ठिकाणी मोरपंखी जे आपण म्हणतो फूल लाल येतं बघा गुलाबी टाईप ते लावलं आहे प्रत्येक वयमध्ये थोडे थोडे चापा आहे परत या ठिकाणी मेहंदी लावलेली आहे आपली हिरवी जी मेहंदी असते छोटी ती मेहंदी आहे असे झाडं लावलेले जेणेकरून जगले की तीच आपण पुढच्या वर्षी त्याच्यातली तोडायची आणि दुसरीकडे लावायची परत परत ही वाढत जातात एकच चाफ्याचं झाड होतं त्याच्यापासून एक जुनं झाड मोठं होतं ते तोडलं त्याच्यानंतर इथे आम्ही पहिला आडा करायचो कुंपण त्याच्यामध्ये लावले होते ते चार पाच वर्षभर ते हे आत्ता मोठं एक झाड आहे तिथे आहे बघा मी लावले होते त्याच्यातले तिथे त्या कंपन्यामध्ये पण टाकली होती एका झाडापासून आता एवढी झाडं आपल्याला मिळालं परत त्याच्यातून आत्ता चार पाच तोडले अजून त्याच्यातून तोडून घेऊ शकतो तोडायचे दुसरीकडे लावायचे मग नवीन आणखीन तयार होणार ते पुढच्या वर्षासाठी परत त्याच्यातले तोडायचे हे पण आनंदाचं पण माझ्या आत्याने लावलेलं सर एका आत्याने कोल्हापूरचे एक झाड त्याच्यातले आता आम्ही दहा पंधरा झाडं बनवली सगळीकडे आता परत कुंपणामध्ये आणि लावले तसे छान सुंदर फुलं आहेत आणि वास पण मस्त येतो त्याचा